माय मराठी माय बोलीचं नमस्कार मित्रांनो, आज आपण आता माय मराठी चॅनलच्या माध्यमातून भारत देशाची दक्षिणेकडील सीमा बाउंड्री या धनुष्य कोडी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि भारताचं दक्षिणेकडील सर्वात शेवटचं टोक ही सीमा आहे बाउंड्री आणि इथून एक हा बंगालचा उपसागर आणि 8 ते 9 किलोमीटर या अंतरावर फक्त 8 ते 9 किलोमीटर या अंतरावर श्रीलंका आहे आणि सायंकाळच्या वेळेला तिथं लाईट दिसतात, टावर दिसतो. हे अशा प्रकारचं हे भारताचं दक्षिणेकडील शेवटचं टोक, दक्षिण दिशेचं भारत देशाचं शेवटचं टोक. हां, या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत धनुष्यकोडी आणि हा जो समोर दिसतोय तो भारत देशाच्या बाउंड्रीवर तयार करण्यात आलेला हा भारताचा दीपस्तंभ, भारताचा बोधचिन्ह आणि इथून भारत सुरू होतं. बाउंड्रीवर हे बोधचिन्ह आहे, पलीकडे थोडं टावर करून आणखीन एक त्या बोधचिन्हाच्या दृष्टीने दुसरं काम सुरू आहे. अशाच प्रकारे 8-9 किलोमीटर अंतरावर इकडं श्रीलंकेचा बोधचिन्ह सुद्धा आहे आणि असं हे अतिशय दक्षिणेतलं शेवटचं टोक. आपण आख्यायिका आपल्या रामायणामध्ये ऐकलेली आहे किंवा राम जेव्हा श्रीलंकेला सीतेच्या शोधाला निघाले त्यावेळेस समुद्रातून जाण्यासाठी त्यांनी जी हाच तो समुद्र आणि याच याच समुद्रातून जाण्यासाठी त्यांनी राम सेतू तयार केला अशी जी आपली आख्यायिका आपण सगळेजण आजपर्यंत ऐकत आलेलो आजही असं आहे. या ठिकाणी हे सगळे या ठिकाणचे बांधव सांगू लागलेले आहेत आणि हा सेतू इथं आहे अशा प्रकारचं यांच्याकडून सगळ्याकडून आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आणि हे धनुष्य कवडी नावाचं गाव 1964 एक भारत देशातील शेवटचं दक्षिणेकडचं गाव 1964 अतिशय विराट अशा वादळानं आणि अतिवृष्टीनं सुनामीनं म्हणूया आपण त्याला, सुनामीनंच उद्ध्वस्त झालं. आणि या ठिकाणी त्यावेळेस रेल्वेसुद्धा उभी होती, ती रेल्वेसुद्धा त्या सुनामीमध्ये घरं पडली, रेल्वेसुद्धा सुनामीमध्ये होऊन गेली, माणसे मेली आणि हे गाव बेचिराक होऊन गेलं. इथं आता गाव नाही आहे. हे असं धनुष्यकोडी हे ठिकाण आहे आणि या सीमेवर या ठिकाणी भारताच्या सीमेवर या मातृभूमीवर या भारत देशाची मातृभूमी आपली आणि हे शेवटचं मातृभूमीचं टोक आणि हा समुद्र किनारा आणि हे श्रीलंका जिथं की रामानं सेतू बांधला अशी आख्यायिका आपण पिढ्यानं पिढ्या ऐकत आलेलो आहोत त्या त्याच अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी या ठिकाणी आपण माय मराठी चॅनलच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत आणि अतिशय अभिमानानं आपल्या सगळ्याला सांगावं असं वाटतं. अतिशय आपल्या या पवित्र अशा भारतभूमीच्या या सीमेपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि रामेश्वरपासून 22 किलोमीटर अंतरावर समुद्रातून चहूबाजून समुद्र आणि मधूनच फक्त रस्ता हे अशा प्रकारचं हे धनुष्यकोडी हे ठिकाण आणि त्या ठिकाणी आज आपण पोहोचलेलो आहोत. रामेश्वरमच्या बाबतीत तर आपल्या सगळ्याला यापूर्वीच आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, तिथं आपले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचंही जन्मगाव आहे. खूप मोठे वैज्ञानिक, भारतरत्न आणि ज्यांच्या कर्तृत्वानं आजच्या तरुणांनी कायम प्रेरणा घ्यावी अशा या रामेश्वर या अब्दुल कलाम साहेबाच्या जन्मभूमीपासून हे अतिशय शेवटचं टोक आहे आणि विशाल आणि अथांग असा सागर आहे. आणि दुसरं एक या ठिकाणी मला आवर्जून सांगणं आवश्यक आहे आपल्या माय मराठी चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की या ठिकाणी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर यांचा संगमसुद्धा याच ठिकाणी आहे असं या ठिकाणच्या सगळ्या माहितीहून आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि हा दीपस्तंभ पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सर्व भारतभूमीच्या माय मराठीच्या प्रेक्षकासाठी हा दीपस्तंभ आपण पाहावा, दीपस्तंभ आणि भारताचं बोधचिन्ह, भारताचं बोधचिन्ह या ठिकाणी या बाउंड्रीवर भारत देशाच्या बाउंड्रीवर तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. इथून हा भारत देश आपला सुरुवात झाला तर श्रीलंका एक 8-9 किलोमीटर अंतरावर संध्याकाळच्या वेळा लाईट दिसतात, तिकडला सगळा दिसतो, टावर दिसतं. अशा प्रकारे रामानं श्रीलंकेत जाण्यासाठी ही जी सेतू बांधला राम सेतू त्याच पॉइंटवर आपण आलेलो आहोत आणि तो आजही हा सेतू आहे अशा प्रकारचं या भागातील येथील बांधव मानतात, सांगतात. आणि अशा पवित्र रामाचे पावन झालेल्या या भूमीमध्ये असा युग पुरुष आणि प्रेरणादायी पुरुष रामाच्या या पावन भूमीमध्ये
आपल्या सगळ्यांतून संवाद साधताना मला आनंद वाटतोय आणि या भूमीतून माय मराठी चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपला निरोप घेतो. धन्यवाद.